नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये एक आपण अशी माहिती घेऊन आलेली आहे ती म्हणजे तुमच्या घरातील जे काकरोज असतील, झुरळ असतील, यांना कशा पद्धतीने पळवून लावायचा। मित्रांनो, खरंच गरजेची माहिती आहे, कारण की या झुरळमुळे अनेक पद्धतींचे आपल्याला आजार पसरू शकतात। कारण की हे झुरळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे याच्यावरती अनेक फार मोठ्या प्रमाणामध्ये जंतू असतात आणि हे जंतू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत असतात। लहान मुलं वगैरे असतील किंवा आपल्या घरातील जे कपाट असेल, सेल्फ असतील, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी फ्रीजर वगैरे असतील किंवा आपण बेसिन वगैरे असतील, या ठिकाणी जाऊन हे कॉकरोच दडलेले असतात आणि त्या ठिकाणी दडल्याच्या नंतर ते अनेक पद्धतींचे आजार त्याच्यामध्ये पसरत असतात। त्यासाठी मित्रांनो, आपण या झुरळांना किंवा काकरोजला जर दूर पळवायचे असेल तर हे साधा आणि सिंपल उपाय आपण केला पाहिजे। मित्रांनो, त्यासाठी बाजारातून केमिकलयुक्त कोणतेही स्प्रे वगैरे आणून आपल्याला घरामध्ये मारायची आवश्यकता नाही आहे। ते तुम्ही साध्या उपायाच्या माध्यमातून तुम्ही ते घरी बसल्या तुम्ही एक औषध बनवू शकता आणि त्या औषधाच्या माध्यमातून तुम्ही ते मारू शकता। आता त्यासाठी लागणारे तुमच्या घरामध्ये कोणकोणते सामग्री आहेत, ते साधा आणि सिंपल म्हणजे ते साखर लागणार आहे। आता ते साखर कशासाठी, कारण की साखर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कीटकांना आवडणारा एक घटक आहे। आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोडवा असतो, गोडवा असल्यामुळे ते कीटक त्या ठिकाणी झुरळ वगैरे येऊन त्याच्या साखरेवरती साखर खाण्यासाठी बसतात आणि त्याच्यानंतर ते खात असतात। मग ते या साखरना साखरला धरूनच आपण एक औषध आपल्याला बनवायचं आहे। आता ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं हे पण आपण माहिती घेणार आहात, त्याच्यानंतर त्याचा वापर पण कसा करायचा हे पण माहिती घेणार आहात। मित्रांनो, हे साखर घेतलं आणि साखर घेतल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, एक खाण्याचा सोडा। आता खाण्याचा सोडा सर्वसामान्य कोणत्याही ठिकाणी उपलब्ध भेटतो, कोणत्याही शॉपमध्ये किंवा आपल्या घरामध्ये असतं। मग ते खाण्याचा सोडा आणि साखर तुम्हाला घ्यायचं आहे। आता उदाहरणात जर पाहिलं तर खाण्याचा सोडा आणि त्याच्यानंतर साखर, हे दोन साखरचे, आता दोन चमचे साखर घ्यायचे तुम्हाला। दोन चमचे साखर जेव्हा आपण कुटण्यासाठी घेतो खलबत्ता वगैरे, त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकायचे। त्याच्यानंतर एक चमचा भरून काय टाकायचं आहे, खाण्याचा सोडा। हे खाण्याचा सोडा टाकल्याच्या नंतर त्याला छानपैकी मस्त एक चूर्ण बनवायचं आहे, एक बारीक करून त्याला पिसून वगैरे चांगलं छानसा चूर्ण बनवायचं आहे। मग जेणेकरून ते जेव्हा ते साखर घटक खाण्यासाठी तिथं कीटक झुरळ जातील, गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांच्या पोटामध्ये तो जो सोडा आहे ते सोडा गेल्याच्या नंतर त्यांचं पोट कसं असतं, फुगतं, कारण की ते पचनक्रिया व्यवस्थित होत नाही खाण्याच्या सोड्यामुळं आणि त्याच्यानंतर त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पण जाता येणार नाही आणि ते जाता येत नसल्यामुळं त्यांना काय होतं माहिती आहे का, ते मधल्यामध्ये पोटामध्ये असं आकडून धरतं, आकडून धरल्यामुळं ते मरून जातात। आता त्याच्यानंतर बघा, हे दोन एक कागद आपल्या घरामध्ये सर्वसामान्य रद्दी भेटते, त्याच्यावरती ज्या ठिकाणी जातं कपाट असेल, पलंग असतील, त्या ठिकाणी ते घ्यायचा आणि घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती, आता बघा मी कागदावरती काढून घेतलेलं आहे, कागदावरती काढून घेतल्याच्या नंतर दोन तीन तुम्ही जेवढे आहे तुमच्या ज्या ज्या ठिकाणी कपाट असतील, फ्रीज असतील, जेवढे तुम्ही छोटे छोटे तुकडे बनवून त्याच्यावरती जेवढं चूर्ण लागेल तेवढं तुम्ही काढून घ्या आणि ते काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला ज्या ठिकाणीहून कॉकरोच येईल किंवा ज्या ठिकाणी झुरळ वगैरे येतात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवून टाकायचं आहे। कारण की हे का ठेवायचं आहे, कारण की तिथं ते कॉकरोच खाण्यासाठी येतो, खाण्यासाठी आल्याच्या नंतर ते साखरांना खातं आणि त्याच्यामध्ये खाण्याचं सोडा असल्यामुळं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पोटामध्ये जातात आणि पोटामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना पोट वगैरे असं आकडून धरतं आणि आकडून धरल्यामुळं त्यांनी जागेच्या जागी ते तडफडून मरून जातात। त्यासाठी मित्रांनो, हे घरगुती उपाय करा, साधा आणि सोपं उपाय आहे, याच्यामध्ये काय खर्च जास्त फार मोठ्या प्रमाणात येणार नाही, तुम्हाला केवळ 1-2 रुपयामध्ये हा उपाय होऊन जातो। आणि त्याच्या व्यतिरिक्त, झुरळच्या व्यतिरिक्त इतर काही किडे जरी येत असतील त्यांच्यापासून जर आपल्याला आजार जर मुक्त व्हायचं, जर आपल्या घरामध्ये छोटे छोटे लहान लहान मुलं असतात मग त्यांना ते आजार पसरवत असतो, म्हणून मित्रांनो हे आजारांना मुक्ती कायमची जर करायची असेल तर एका रात्रीमध्ये पूर्णपणे हे खाऊन झुरळ पूर्णपणे नष्ट होऊन जातात। त्यासाठी मित्रांनो हे उपाय करा। तुम्हाला जर आपला चॅनल जर आवडला तर लाईक करा, सबस्क्रायबर करायला मात्र विसरू नका। नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अशाच पद्धतींचे मिळत जातात।